एक दिवाळीला काळे तीळ कुटुंबातील सदस्यावर 7 वेळा उतरवून पश्चिम दिशेला फेकून द्या, यामुळे धनहानी थांबते. 2. सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली 7 दीपक लावा, यामुळे घरात सुखद समृद्धीचा वास राहतो. 3. मध्यरात्रीच्या वेळी 1 लिंबू घेऊन चौरस्त्यावर 4 वेगवेगळ्या दिशांना फेकून द्या, यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात. श्रोतेहो, दिवाळी म्हणजे केवळ दीपप्रज्वलनाचा सण नाही, तर आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून सुखद समृद्धीचा मार्ग खुला करण्याची संधी आहे. या पवित्र रात्री केलेले छोटेसे उपाय तुमचं नशीबच बदलू शकतात. तुम्हाला आर्थिक स्थिरता हवी आहे का? अडथळे दूर करून शांतता आणि भरभराट कशी मिळवायची याचा विचार करता आहात का? तर या दिवाळीत या अचूक उपायांनी आपल्या जीवनाला एक नवीन दिशा द्या, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघेल. आज आपण या व्हिडिओमध्ये सुखद समृद्धीसाठी व घरातील बाधा दूर करण्यासाठी घरगुती आणि साध्य उपाययोजना पाहणार आहोत. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. सुख समृद्धीसाठी उपाय 1. दिवाळीच्या रात्री तुळशीच्या रोपाजवळ तेलाचा दिवा लावून तुळशीला नवा वस्त्र अर्पण करा, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी येते. 2. दर अमावास्येला संपूर्ण घराची स्वच्छता करा, घर साफ केल्यावर धूप आणि दीप लावा आणि ध्यानधारणा करा, यामुळे नकारात्मकता दूर होऊन घरात शुभता येते. 3. दिवाळीच्या रात्री घीचा दिवा लावून सूर्योदयापर्यंत त्याला तेवत ठेवा, हे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्याने घरात आनंद आणि समृद्धी येते. 4. दिवाळीच्या रात्री चांदीच्या कटोरीत कपूर जाळल्याने घरात सुखद समृद्धीचे वातावरण निर्माण होते आणि परिवारात आनंदाची लाट येते. श्रोतेहो, पुढे जाण्याआधी खरंच जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा, ही दिवाळी सुखद समृद्धीची नक्कीच जाईल. 5. दिवाळीच्या रात्री केसर रंगलेल्या 9 कवड्यांची पूजा करा, या कवड्यांना पिवळ्या कपड्यात बांधून व्यापारस्थळ किंवा पूजास्थळी ठेवा, यामुळे व्यवसाय वृद्धी होते आणि आर्थिक प्रगती होते. 6. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीच्या किंवा जाईच्या खुराची माती वापरून तिलक तयार करा, यामुळे घरात शांती आणि भरभराट येते. 7. अमावास्येच्या मध्यरात्री चौरस्त्यावर सरस्वत तेलाचा दिवा लावून मागे न वळता घरी या, यामुळे निर्धनता घरातून दूर होते. 8. काळे तीळ कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर 7 वेळा उतरवून घराच्या पश्चिम दिशेला फेकून द्या, यामुळे धनहानी थांबते आणि सुख समृद्धी वाढते. 9. दिवाळीच्या दिवशी श्वेतार्क गणेशाची स्थापना करा, यामुळे कुटुंबात सदैव पैशांची कमी जाणवणार नाही. 10. दिवाळीला नवीन झाडू खरेदी करून घराची स्वच्छता करा आणि त्यानंतर झाडूला लपवून ठेवा, यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. 11. लक्ष्मीपूजन झाल्यावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घंटा वाजवा, हे केल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मकतेचा प्रवेश होतो. 12. प्रातःकाळी घराची स्वच्छता करून मुख्य द्वारावर आंबा किंवा अशोकाच्या पानांचे तोरण बांधा, यामुळे शुभ शक्ती घरात प्रवेश करतात. 13. घराच्या मुख्य द्वारावर कुमकुमाने स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दोन्ही बाजूंना शुभ लाभ लिहा, यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. 14. घराच्या जवळ असलेल्या महालक्ष्मी मंदिरात गुलाब सुगंधी अगरबत्ती दान करा, यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. 15. 5 अभिमंत्रित कवड्यांवर हळदीचा तिलक लावून स्वतःवरून उतरवून एखाद्या गरजवंताला दान करा, यामुळे घरात सुखद समृद्धी वाढते. 16. पिंपळाच्या 11 पानांवर चंदनाच्या सहाय्याने श्रीराम नाव लिहून माळ तयार करा आणि ती हनुमानजींना अर्पण करा. 17. प्रातःकाळी पाण्यात लाल मिरचीचे 21 बी मिसळून सूर्याला अर्पण करा, यामुळे घरात समृद्धी आणि सौख्य येते. 18. सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली 7 दीपक लावा आणि 7 वेळा परिक्रमा करा, यामुळे घरात सुखद समृद्धीचे वास राहतो. 19. सकाळी शिवलिंगावर तांब्याच्या लोट्याने जल अर्पण करा, हे केल्याने देवांची कृपा प्राप्त होते. 20. 2 मुखी दिवा, राई आणि सरस्वत तेल घेऊन चौरस्त्यावर दिवा लावा, यामुळे निर्धनता दूर होते. 21. लक्ष्मीला गुळ, अनार, सीताफळ अर्पण करा, तसेच 7 अनार आणि 9 सीताफळ दान करा, यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरातील बाधा दूर करण्यासाठी प्रभावी उपाय 1. दिवाळीच्या रात्री गरीब व्यक्तीला काळा कंबल दान करा, यामुळे शनि, राहू आणि केतूचे दोष शांत होतात आणि कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात. 2. अपामार्गीची जड पूजेनंतर उजव्या हाताच्या बाजूला बांधा, यामुळे तुमच्या कामातील अडचणी हळूहळू दूर होतील आणि जीवनात प्रगती दिसेल. 3. गोमती चक्र पिळासर सिंदूरात ठेवून घरात ठेवा, यामुळे जीवनात यशस्विता आणि स्थिरता येते. 4. दिवाळीच्या दिवशी नदी किंवा तलावात जाऊन माशांना आट्याच्या गोळ्या खाऊ घाला, यामुळे कष्ट कमी होतात आणि मनशांती मिळते.
5. पिपळाच्या झाडाखाली लहान शिवलिंग स्थापित करा आणि त्याची रोज पूजा करा, यामुळे शनी दोष आणि अन्य अडचणींचे निवारण होते. 6. पिंपळाच्या वृक्षाखाली बसून हनुमान चालीसाचे पाठ केल्याने अद्भुत लाभ होतो, संकटे दूर होऊन तुम्हाला जीवनात स्थिरता मिळते. 7. पिपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून 7 वेळा परिक्रमा करा, संध्याकाळी झाडाच्या पायथ्याशी दिवा लावल्याने पितर आणि देवता प्रसन्न होतात. 8. हनुमानजींच्या आरतीसाठी तेलाचा दिवा लावून त्यात एक लवंग ठेवा, यामुळे तुमच्या घरातील अडचणी दूर होतात आणि शांतीचे वातावरण निर्माण होते. 9. दिवाळीच्या दिवशी विशेषतः बुजुर्ग व्यक्तींचे चरण स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या, यामुळे जीवनातील मोठ्या अडचणी दूर होतात. 10. मध्यरात्रीच्या वेळी एक लिंबू घेऊन 4 रस्त्यावर जा, लिंबूचे 4 भाग करून 4 वेगवेगळ्या दिशांना फेकून द्या, यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात. 11. दिवाळीच्या दिवशी घराच्या पश्चिम दिशेला 14 दिवे लावून पितरांच्या नावाने अर्पण करा, यामुळे पितरांची कृपा लाभते आणि संकटे दूर होतात. 12. पिपळाच्या पानावर दिवा लावून नदीत प्रवाहित करा, यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. 13. दररोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी केसराचा तिलक लावा, यामुळे तुमच्या कामात यश येते. 14. ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करताना पाण्यात गंगाजल आणि कच्चे दूध मिसळा, नंतर सूर्याला जल अर्पण करा आणि गरजू व्यक्तींना अन्न आणि वस्त्र दान करा, यामुळे लक्ष्मीची कृपा मिळते. 15. महालक्ष्मीच्या पूजेत पिवळी कवड्या ठेवा, या उपायामुळे महालक्ष्मी जलद प्रसन्न होतात आणि तुमच्या आर्थिक समस्या सुटतात. 16. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांनी दर्शन करा, यामुळे दिवसाची सुरुवात शुभ होते. 17. कच्चा सूत शुद्ध केसराने रंगवून आपल्या कार्यस्थळी ठेवा, यामुळे प्रगती मिळते. लक्ष्मीपूजनात हळदीची गांठही ठेवा. 18. लक्ष्मीपूजन करताना मोठा घीचा दिवा लावा, ज्यात 9 बत्त्या असतील, सर्व 9 बत्त्या एकत्र ठेवून लक्ष्मीपूजन करा, यामुळे तुमच्या घरात समृद्धी येते. 19. पिपळाचे पान पूजा स्थळी ठेवा आणि प्रत्येक शनिवार नवीन पान आणून जुने पान पिपळाला अर्पण करा, यामुळे लक्ष्मीचे स्थायी वास घरात होते आणि शनिदेव प्रसन्न होतात. 20. गणेश आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी गोड पदार्थ आणि ताजे फळे अर्पण करा, तसेच घरात दररोज नियमित पूजा करून सकारात्मकता निर्माण करा. श्रोते हो, दिवाळीच्या या शुभ प्रसंगी या सोप्या आणि प्रभावी उपायांनी तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी आणा. लक्ष्मीची कृपा मिळवून सर्व अडथळे दूर करा आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पाऊल टाका. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.